रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. सर एकनाथ शिंदे आता विधान करत आहेत की दाढीने काडी फिरवली तर तुमची लंका जळेल. उद्धव ठाकरेंनी जे काही विधान काढले, नाही लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत सगळे. लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही. हा रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण वाचावं लागेल, त्यांना महाभारत वाचावं लागेल. काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे. यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत, सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे, लेखक त्यांच्याबरोबर असायचे. त्याच्यामुळे कोणाचं काय जळत आहे बरं का हे लवकरच कळेल ना. मुळात दिल्लीचीच लंका जळते. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना, ती लंकाच आम्ही जाळतो आहोत. तर तुमचं काय होणार, ते दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका.